हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, मागील व्हिडिओत आपण CRPC मधील काही तरतुदी पाहिलेल्या आहेत. या व्हिडिओ सुद्धा आपण पुढील तरतुदी बघणार आहोत. सेक्शन 77 मध्ये काय माहिती दिली त्याबद्दल आपण माहिती सर्वात प्रथम बघणार आहोत. अटकेच्या वॉरंटची अंमलबजावणी करण्याची स्थळ मर्यादा आखली गेली आहे का, म्हणजेच त्या कुठे अंमलबजावणी करावा अटक वॉरंट याबद्दलची काही अशी लिमिटेशन्स आहेत का, त्यावर रिस्ट्रिक्शन्स आहेत का, तर याबद्दलचे सेक्शन 77 प्रमाणे असं आपल्याला माहिती मिळते आहे की अटकेच्या वॉरंटची अंमलबजावणी भारतात कोणत्याही स्थळी करता येते, त्यास लिमिटेशन्स नाही, सीमेची मर्यादा नाही आहे. पुढे आपण बघणार आहोत सेक्शन 79 मध्ये काय दिलेले आहे ते. जेव्हा एखादे वॉरंट न्यायालयाच्या लोकल ज्युरिस्डिक्शनच्या बाहेरचा असेल, अंमलबजावणी करता जर पाठवायचा असेल बाहेरच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये, तर काय करायला पाहिजे त्यावेळेस. सेक्शन 79 प्रमाणे जेव्हा एखादा वॉरंट न्यायालयाच्या लोकल ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर पाठवायचा असेल, जर आपण एका ठिकाणी त्या लिमिटेशन ज्युरिस्डिक्शनच्या आतमध्ये जर न्यायालय आहे, त्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे, त्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर जर तो आरोपी राहत असेल किंवा बाहेर आहे असं माहिती मिळाली असेल, तर ते कार्यकारी दंडाधिकाऱ्याकडे किंवा त्या हद्दीतील पोलीस ठाण्याच्या अंमल अधिकाऱ्याकडे, म्हणजे जे एक्झिक्यूट करणारे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे अंमलबजावणी करता पाठवावा लागतो. पुढे सेक्शन 80 मध्ये दिलेले आहे की ज्या व्यक्तीला अटक वॉरंट काढून अटक केल्यानंतर काय कार्यवाही करावी लागते. ज्या व्यक्तीला अटक वॉरंट काढलेला आहे ज्या व्यक्तीच्या विरुद्ध आणि अटक केलेली असेल, तर अटकेचं स्थळ जे आहे ते 3 किलोमीटरच्या आत समजा नसेल, तर त्या अधिकारतेच्या स्थानिक मर्यादेच्या म्हणजे लोकल ज्युरिस्डिक्शनच्या आज जर अटक झाली असेल, तर त्या ज्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष किंवा पोलीस अधिकाऱ्यांसमक्ष किंवा आयुक्तांसमक्ष त्याला नेलं गेलं पाहिजे. पुढे फरार आरोपीबाबत आपण केव्हा त्याचं प्रोक्लेमेशन किंवा कसं काढता येईल, किंवा त्याला प्रोक्लेम्ड ऑफेंडर किंवा त्याला त्याच्याबद्दलच त्याला फरार म्हणून कसं घोषित करता येईल, त्याची कशी प्रकाशित त्याची नोटीस कशी प्रकाशित करावी त्याबद्दलची माहिती बघणार. सेक्शन 82 मध्ये त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. जर कोणत्याही एखाद्या न्यायालयाने ज्या व्यक्तीविरुद्ध वॉरंट काढला असेल आणि ती व्यक्ती अशा वॉरंटची अंमलबजावणी करणे शक्य होऊ नये म्हणून फरार होत असेल, अवॉइड करत असेल ते वॉरंट, किंवा अज्ञात वासात गेली असेल, गुप्त राहत असेल, अशा त्या न्यायालयास जर योग्य वाटलं आणि त्याच्याबद्दलचे काही रिझन्स असली त्या न्यायालयासमक्ष, मग तो पुरावा असो किंवा नसो, तर अशा आरोपींविरुद्ध न्यायालय एक लेखी उद्घोषणा प्रकाशित करून, म्हणजे प्रोक्लेमेशन काढून ते प्रकाशित पब्लिश करता करू शकतं. त्यात विनिर्दिष्ट त्यात जी स्थळ आणि ते जे पब्लिकेशन आहे ते प्रकाशित केल्यापासून, प्रोक्लेम्ड ऑफेंडर म्हणून डिक्लेअर केल्यापासून 30 दिवसाच्या आत त्या व्यक्तीस हजर राहण्यास फरमावू शकेल ते न्यायालय. अशी जी उद्घोषणा आहे, अशी जी घोषणा आहे, ती व्यक्ती सर्वसामान्यतः जेथे राहते त्या नगरीतील किंवा गावातील एखाद्या ठळक जागी, ज्या ठिकाणाहून सर्वांना दिसू शकेल अशा ठिकाणी जाहीर वाचून दाखवली जाईल. ती व्यक्ती जिथे राहते त्या किंवा घरवाडीच्या किंवा नगरातील किंवा गावातील एखाद्या ठळक जागी, म्हणजे गावात एखाद्या समजा पूर्वी चावडीच्या जागा असायच्या, असं ज्या ठिकाणाहून पब्लिकला इझी होईल बघणं, अशा ठिकाणी ती नोटीस लावली जाईल आणि त्याची एक प्रत न्यायालयाच्या एखाद्या ठळक भागी, म्हणजे न्यायालयाचा फ्रंट जो भाग असेल, नोटीस बोर्ड जिथे असेल ज्यावर नोटिसेस लावल्या जातात, त्या ठिकाणी सुद्धा ती नोटीस लावली जाईल. आणि यानंतरही जर न्यायालयास वाटले तर न्यायालय एखाद्या दैनिकात सुद्धा प्रत प्रकाशित केली करू शकतं. पुढे आपण सेक्शन 83 मध्ये जी माहिती दिली आहे ते बघतो आहे बघणार आहोत. फरारी आरोपीच्या मालमत्तेची जप्ती किंवा कशी जप्ती कशी केली जाते सेक्शन 82 मध्ये, की त्याला प्रोक्लेम्ड ऑफेंडर किंवा फरारी घोषित कसं केलं जातं आणि काय करावं केलं जातं, त्या कोर्टाने काय केलं पाहिजे त्या ठिकाणी,
त्याबाबत आज आपण माहिती बघितली आहे. तर आता आपण आरोपी फरार जर असेल तो येतच नसेल आणि कोर्टाचा वॉरंट जर अवॉइड करत असेल, कोर्टाचा वॉरंट तामील होऊ नये, अंमलबजावणी होऊ नये म्हणून, एक्झिक्यूट होऊ नये म्हणून जर स्वतःला लपवून ठेवत असेल, तर अशा वेळी जो नोटीस काढून सुद्धा प्रोक्लेम त्याचं प्रोक्लेमेशन पब्लिश करून सुद्धा तो आलेला नाही आहे 30 दिवसाच्या वर जर कालावधी गेलेला आहे, तर अशा वेळेस त्याची मालमत्ता सुद्धा जप्त होऊ शकते. तर त्याबद्दलची माहिती आपल्याला सेक्शन 83 मध्ये मिळेल. कलम 82 प्रमाणे जी उद्घोषणा काढणार न्यायालय, म्हणजे ज्यांनी ते प्रोक्लेम्ड ऑफेंडर म्हणून त्याला डिक्लेअर केलेला आहे, अशा त्या कालावधी 30 दिवसाचा जो कालावधी आहे तो संपल्यानंतर कोणत्याही लेखी वेळी लेखी कारणे नमूद करून विथ रिझन नमूद केलं पाहिजे. ते उद्घोषित व्यक्तीच्या म्हणजे जो ज्याला प्रोक्लेम्ड ऑफेंडर डिक्लेअर केलेला आहे, फरारी घोषित केलेला आहे, त्या व्यक्तीच्या जंगम किंवा स्थावर मालमत्तेवर जप्ती आणण्याचा आदेश ते न्यायालय देऊ शकतं. परंतु ज्या व्यक्तीच्या संबंधात उद्घोषणा काढायची असेल, ती व्यक्ती आपली संपूर्ण मालमत्ता किंवा तिचा कोणताही भाग याची विक्री करण्याच्या उद्देशाने किंवा आपली मालमत्ता हलविण्याच्या बेतात आहे, समजा ते मालमत्ता विक्री करण्याच्या इंटेन्शन असेल त्यांचं आणि तयारीत असेल, तर अशा वेळी अशी प्रतिलेखातून किंवा अन्य प्रकार न्यायालयाची उद्घोषणा काढण्याच्या वेळी खात्री झाली तर ते उद्घोषणा काढताना जप्ती आदेश ते न्यायालय देऊ शकतं. पुढे सेक्शन 87 मध्ये आपल्याला समन्स ऐवजी किंवा त्याशिवाय व्यक्तीविरुद्ध आरण काढता येते का त्याबद्दलची माहिती बघायची आहे. कोणत्याही व्यक्तीच्या उपस्थितीसाठी म्हणजे हजर राहायला पाहिजे म्हणून समन्स काढल्यानंतर त्या व्यक्तीच्या उपस्थितीसाठी निश्चित केल्या वेळेपूर्वी ती व्यक्ती फरारी झाली आहे किंवा ती समन्स पालन करणार नाही असे न्यायालयास सकारण वाटले, म्हणजे योग्य जर रिझन्स असले तर ती व्यक्ती समन्स वेळेवर बजावणी झाल्यानंतरही उपस्थित राहत नसेल, राहिली नसेल, तर आणि अशा चुकीबद्दल कोणतीही वाजवी सबब जर पुढे केलेली नसेल की का ती व्यक्ती आलेली नाही समन्स काढल्यानंतरही, समन्स सामील झाल्यानंतरही का न्यायालयासमक्ष हजर झालेली नाही नमूद तारखेस, असं जर त्या कुठल्याही वाजवी कारण जर रिझन्स जर समोर आले नसतील, त्यांनी अर्ज जर कोणाच्या वतीने केले नसतील, तर त्या व्यक्तीला अटकेसाठी न्यायालय कारण नमूद करून अटक वॉरंट काढू शकते की इन्स्पाइट ऑफ इश्युअन्स ऑफ समन्स अँड सर्व्हिस ऑफ समन्स ही डीड नॉट अपियर बिफोर दी कोर्ट, तर अशावेळी त्याला वॉरंट काढता येईल कोर्टाला. पुढे न्यायालयाचं बंदपत्र म्हणजे बॉन्ड जो आहे त्याचा ब्रीच जर केला तर वॉरंट काढता येते का, त्याबद्दलची माहिती आपण सेक्शन 89 मध्ये बघणार आहोत. समजा एखाद्या व्यक्तीने न्यायालयापुढे उपस्थितीसाठी म्हणजे हजर होण्यासाठी जर बॉन्ड लिहून दिलेला आहे, जसं आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की बेलेबल वॉरंट्स मध्ये शुअरिटी म्हणजे जामीनदार जो आहे तो बॉन्ड लिहून देतो की मी याला या या वेळी या तारखेला हजर करेल बाबा कोर्टात, जर तो आला नाही तर मी इतका इतका दंड भरून देईल. तर असंच आरोपीने समजा स्वतःचा बॉन्ड भरून दिलेला आहे की उपस्थित राहील मी यावेळेस, आणि तो जर त्याचा ब्रीच केला तो नाही उपस्थित राहिला, तर अशा व्यक्तीला अटक करून तिला न्यायालयासमक्ष हजर करावे असे निर्देश करणारे अटक वॉरंट न्यायालय काढू शकते. पुढे सेक्शन 97 हा झाला आरोपी विरुद्ध समन्स वॉरंट काढण्याबद्दलची माहिती आपल्याला मिळालेली आहे. पण आपण सेक्शन 97 मध्ये एखाद्या व्यक्तीला जर इलिगली जर कॉन्फाईन करून ठेवलेलं आहे, रॉंगफुली कॉन्फाईन करून ठेवलेलं आहे, चुकीच्या पद्धतीने जर कोंडून ठेवलेलं आहे, तर अशा वेळी त्याची झडती घेऊन त्याचं वॉरंट काढू शकतं का कोर्ट आणि कोण काढू शकतं त्याबद्दलची माहिती आपल्याला सेक्शन 97 मध्ये मिळते. ज्या परिस्थितीत समजा एखाद्या व्यक्तीला रॉंगफुली कॉन्फाईन करून ठेवलेलं आहे, या अशी परिस्थिती असेल, सरकमस्टान्सेस जर दिसून येत असतील की रॉंगफुली कॉन्फाईन करून ठेवलेलं आहे, तर त्या व्यक्तीला डिस्ट्रिक्ट कोर्टासमोर जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांना जर रिझनेबल वाटत असेल की यांना खरंच रॉंगफुली कॉन्फाईन करून ठेवलं एखाद्या व्यक्तीने जर त्यांच्या समक्ष असा अर्ज केला, तर तो झडती वॉरंट म्हणजे सर्च वॉरंट ते न्यायालय त्या व्यक्तीविरुद्ध काढू शकते आणि ती व्यक्ती शोधून काढण्यासाठी सर्च घ्यावे असे निर्देश देऊ शकतात. त्यात जर ती व्यक्ती सापडली तर तिला तात्काळ त्या ज्या न्यायालयाने ते सर्च वॉरंट काढलेला त्या न्यायालयासमक्ष हजर केलं जाईल आणि ती तो त्या प्रकरणात परिस्थितीनुरूप योग्य ती पुढील कार्यवाही ती न्यायालय करेल.
त्याबद्दलची माहिती आपल्याला सेक्शन 97 मिळतं. यानंतर आपण अधिकार क्षेत्राशी वा अन्यत्र झडती घेताना सापडलेल्या वस्तूंची विल्हेवाट कशी लावली जाते त्याबद्दलची माहिती बघूया सेक्शन 101 ऑफ सीआरपीसी मध्ये. की अधिकार क्षेत्राशिवाय जर अन्यत्र झडती घेताना जर काही वस्तू सापडल्या आहेत तर त्याचं डिस्पोजल कशा करायचे, ते डिस्पोजल कसं, विल्हेवाट कशी लावली. ज्या न्यायालयाने झडती वॉरंट काढला आहे त्याच्या अधिकार क्षेत्रापलीकडील क्षेत्रात जर झडती घेताना ज्याच्यासाठी झडती घेतली त्यापैकी कोणत्याही वस्तू सापडल्या असतील तेव्हा अशा वस्तूंची यादी करून यादीसह वॉरंट काढणाऱ्या न्यायालयासमक्ष तात्काळ नेल्या पाहिजेत त्या वस्तू त्या नेल्या जातील. मात्र ते न्यायालय जवळ नसेल तर अधिकारिता क्षेत्रात म्हणजे विदिन ज्युरिस्डिक्शन लोकल ज्युरिस्डिक्शन असलेल्या जवळच्या न्यायालयात ती वस्तू यादीसह सादर केली जाईल. आणि सबळ विरोधी कारण नसेल तर असे जे कोर्ट आहे की जे ज्यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये ती वस्तू सापडलेली आहे सर्च करताना त्या न्यायालयासमक्ष नेण्यास प्राधिकृत करणारा आदेश ते लोकल ज्युरिस्डिक्शनचे न्यायालय काढेल आणि ज्या कोर्टाने सर्च वॉरंट काढलेला आहे त्या न्यायालयासमक्ष मग पुढे ते वस्तू हजर केली जाईल. पुढे आपण बघणार आहोत सेक्शन 103 मध्ये काय प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. दंडाधिकारी आपल्या समक्ष झडती घेण्याचे आदेश देऊ शकतात का, म्हणजे कोर्ट आहे ते आपल्या समक्ष सर्च करण्याचे आदेश देऊ शकतात का. तर कोणताही दंडाधिकारी ज्या जागेच्या झडतीसाठी झडती वॉरंट काढण्यास सक्षम असेल अशा कोणत्याही जागेची आपल्या समक्ष झडती घेण्याचे आदेश देऊ शकतात. म्हणजे एखाद्या लोकल ज्युरिस्डिक्शन मध्ये आपल्या ज्युरिस्डिक्शन त्या कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये जर ते सर्च वॉरंट काढण्याचे पॉवर्स त्यांना आहेत त्याच ज्युरिस्डिक्शन मधले ते झडती त्यांच्या समक्ष झडती घेण्याचे सुद्धा आदेश देऊ शकतात. पुढे आपण समन्स किंवा वॉरंट या आदेशिका बाहेर राज्यात बजावणी करता पाठवायच्या असतील तर त्या कुठे पाठवावे लागतात व त्यांची बजावणी कोणामार्फत केली जाते त्याबद्दलची माहिती आपल्याला सेक्शन 105 ऑफ सीआरपीसी मध्ये मिळेल. भारतातील कोणत्याही राज्यात किंवा क्षेत्रात स्थानिक अधिकारतेतील कोणत्याही स्थळी बजावणी किंवा अंमलबजावणी करण्याकरिता दुसऱ्या न्यायालयाने पाठविलेले समन्स किंवा वॉरंट हे तेथील न्यायालयाने ते जणू आपल्याच न्यायालयाने काढलेले आहे असे समजून त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. कलम 68 चे जे उपबंध आहे अशा समन्सच्या संबंधात लागू होतील. म्हणजे सेक्शन 68 मध्ये जी तरतूद दिलेली आहे तीच या ठिकाणी लागू होईल. आणि अटक केलेल्या वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली असेल तर अटक केलेल्या व्यक्तीबाबतचे जे कलम 80 and 81 मध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत सीआरपीसी मध्ये त्या सर्व तरतुदी या ठिकाणी सुद्धा लागू होईल. याबद्दलची माहिती जी आहे म्हणजेच समजा एखाद्या लोकल कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेरचं जर वॉरंट आहे तर किंवा समन्स आहे तर त्या ज्या ठिकाणच्या ज्युरिस्डिक्शनच्या कोर्टाला ते पाठविलेले आहेत त्या ठिकाणच्या त्या न्यायालयाने आपले स्वतःचे जे वॉरंट समन्स आहेत असे समजून ते अंमलबजावणी केली पाहिजे अशी आपल्याला ही सेक्शन सांगतं. आणि त्या ठिकाणी समन्स किंवा वॉरंटचे जे पुढे जी ज्या तरतुदी आहे 68, 80, 81 मध्ये त्याच तरतुदी त्या ठिकाणी सुद्धा लागू होतील. याबद्दलची माहिती आपण या सेक्शन मध्ये बघितलेली आहे. पुढील आपण व्हिडिओ मध्ये पुढची माहिती बघूया. थँक्यू.